आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. कशाला केलंस असं? तुझ्याशी मैत्री केली तर तू असं वागतेस? तुझ्या मनात असा विचार आलाच कसा ते मला सांग. माझ्या मनात असलेल्या विचारांना मान न देता तू हे असं वागतेस हे तुला योग्य वाटतंय का? काय झालं? काय झालं हे हिलाच विचारा. काय झालं? ती नाही बोलणार कारण ती चुकीचं वागलीये आणि हे तिला माहितीये. असं काय केलं त्यांनी? ही तुमच्या पाया पडत होती. मी तुमची बायको असून तुम्हाला पाया पडलेला आवडत नाही, मग ही पाया पडतीये ते तुम्हाला चालतं का? हे बघ सीता, त्यांनी तुला संकटातून वाचवलं असेल, तुझ्या बरोबरच्या सगळ्यांना जानकी ताईच्या ट्रस्ट मार्फत मदत पण केली असेल, हे सगळं त्यांनी माणुसकी म्हणून केलं, त्यासाठी त्यांच्या पाया पडायची काहीच गरज नाहीये. असंच मी तुझ्या पाया पडली असते तर तुला वाईट वाटलं असतं ना? माझी मैत्रीण म्हणजे माझ्या नवऱ्यासाठी पण तशीच आहे. मैत्रीमध्ये एकमेकांना जास्त मान दिला तर मैत्री उरणारच नाही. आपण मैत्रिणी आहोत, आपण कायम अशाच राहू. मैत्रीत कधी उपकाराचं ओझ ओढत राहायचं नसतं. तू मला चुकीचं समजू नको. नाही हो, तुम्ही बरोबर बोलताय, मीच थोडा विचार करायला हवा होता. ठीक आहे, चल कॉफी पिऊया. नाही, मी फक्त तुम्हा दोघांसाठीच आणली होती. तू पाया पडत होती हे न कळण्याइतकं हे गाढ झोपले होते ना, म्हणून त्यांची कॉफी कॅन्सल. अहो, हे चुकीचं आहे. काय चुकीचं आहे? एक वेळ कॉफी नाही पेहले ना तर काही कमी होणार नाही. आपण दोघींनी कॉफी पिऊन नाश्ता करूया, चल. आंघोळ करून घ्या. अरे यार, हे सगळं कधी संपणार आहे काय माहित. रेखा, रेखा आले. आले मॅडम. ए, गाडीतलं सामान काढून ठेव आणि ड्रायव्हरला गाडी पार्क करायला सांगते. आज चला, खूप दिवसानंतर चविष्ट जेवण मिळणार आहे. चल ना. दादा. ये 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 ये. काय रे, कसं आहेस? मी मजेत आहे भाऊजी. काय ग देवी, कशी आहे? छान आहोत दादा, आम्ही छानच आहोत.
शांती टूर्नामेंट साठी दिल्लीला गेलीये. तिला यायला एक महिना तरी जाईल. मला तुझी खूप आठवण येत होती ना, म्हणून तुला भेटायला आले. अगं देवी, तुला तुझ्या दादाच्या घरी यायला कारण कशाला हवी आहेत? या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे उघडे आहेत. काय ग देवी, तू नवऱ्याला आणि मुलांना जेवण वाढून थकलीस का? मी इथे काही जेवायला नाही आले, दादावर असलेल्या प्रेमापोटी आले. तू उगाच काहीतरी विचार करू. बरं वाटलं त्या, तुम्ही घरात असताना तेव्हा घर प्रसन्न वाटत. हा, तुम्ही हनीमून वरून कधी परत आलात? कालच आलो आम्ही. काय गंगा, हा माझ्या भाच्याने तुझी काळजी घेतली ना, की केरळ फिरवायचं म्हणून फक्त फिरवून आणलं. हो खूप काळजी घेतली. आता असं लाजणं कमी करा. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आम्हाला गोड बातमी द्या. एवढ्यातच गोड बातमी कशाला पाहिजे? आताच तर त्यांचं लग्न झालंय. आणखी थोडे दिवस त्यांना एकमेकांना वेळ देऊ दे. ते नेहमीच एकमेकांसोबत राहतील ग. पण दादाला आनंदात ठेवायचं असेल तर त्याला खेळायला नातवंड नको. काय दादा, बरोबर बोलते ना? तू अगदी बरोबर बोललीस हा देवी. अगं नातवंड तर हवीतच ना. तुझ्या तोंडात साखर पडो. नक्कीच होईल दादा, अगदी लवकरच या महालात पाळणा हलणार आहे. नातवंडाच्या मागे संपूर्ण महालात दुडू 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 धावायची तयारी कर दादा. ताईची तब्येत कशी आता? ती आता बरी आहे, पण हवी तशी सुधारणा अजून झाली नाही. तू काही काळजी करू नकोस दादा. काशी महाराज म्हणून एक आहे, कोमात असलेल्या माझ्या मैत्रिणीच्या आईला त्याच महाराजांनी बरं केलं असं तिनेच मला सांगितलं. आता आपली ताई कोमात आहे म्हणून मी त्या महाराजांना सांगून महालात बोलवलंय आणि ते इथे यायलाही तयार झाले. स्वामी या या या. नमस्कार स्वामी. नमस्कार स्वामी. फक्त नमस्कार ममस्कार काय? पाद्य पूजन नाही करणार काय? तुला मी नंतर बघून घेईन. माझ्या समोर नखरे करत होतीस ना, आता माझे पाय पकड. काशी महाराज पाद्य पूजन झाल्यानंतरच आपलं पाऊल या घरामध्ये ठेवेल. पाद्य पूजन ना स्वामी? स्वामी अरे लवकर तांब्याभर पाणी घेऊन ये. चल मग. हे बघा, हा माझा दादा. नमस्कार. ही माझी बहीण मंजू. नमस्कार. ही गंगा. तुझ्याकडे नाग आहे तर माझ्याकडे चक्र आहे, मला तू काही नाही करू शकणार. हा एवढा कसला विचार करतोय आता? काय याने मला ओळखलंय की काय? नाही पाद्य पूजन करायचंय तुला? बघ आता अशी पूजा कधी पाहिली नसशील. स्वामी बोला. पाय पुढे करा, पाद्य पूजन करायचंय ना? करा करा करा, दोन्ही पायांचं पाद्य पूजन करा. दोन्ही दोन्ही पायांचं मनोभावे करा, आशीर्वाद मिळेल तुम्हाला. काही नाही दादा, स्वामींच्या अंगात देवाला अगदी स्वतः काल भैरवाले त्यांच्या शरीरात स्वामी. <ओ. laughs>
काय रे, कशी होती पाद्य पूजा? आता कळलं ना मी कोण आहे ते? चांगलंच कळलंय, तुझ्याजवळ राहिलो तर सापासारखी कधी डसू शकशील मला तू. स्वामी, वेळ निघून चाललीये, तुम्ही आत या स्वामी. या या. हे जे मामा त्याचे मामा, हे जे मामा त्याचे मामा, हे जे मामा त्याचे मामा, आयो या या या, हे जे मामा त्याचे मामा. हे रामा, मला तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं का वाटत? देवा, याने मला खरोखरच ओळखलंय की काय? कळत नाहीये. बोला ना. ते शक्य नाही आहे, अजिबात नाही. बिकॉज 6व्या वयात काशीला गेलो मी, 7व्या वयात दीक्षा घेतली मी, 8व्या वयात अगोरी बाबांसोबत जॉईन झालो मी. 2 दिवसांपूर्वीच मी चेन्नई मधून आलोय. नाही नाही, तुम्ही आधी तंबोरांच्या नावाने आमच्या घरामध्ये आला होतात ना, बरोबर ना? अरे काय, पगडी बांधली, मिशी काढली, तरी पण ओळखले याने मला. अरु, तुझा गैरसमज होत असेल, हे नक्की तेच आहेत का? हो बाबा. अरे आता काय करायचं? मी काय विचारतोयस तू? कितीही वेषांतर केलं तरी तुझं ते चोरट रूप लपत नाही. त्याने आता ओळखलं ना, काहीतरी बोलून सांभाळ आता. ठीक आहे. खरं खरं सांग. खरं सांगतो तुम्हाला, तुम्ही माझ्या सारख्याच एकाला पाहिला आहे हे खरं असेल, पण मी तुम्हाला सांगतो, तो माझा भाऊ आहे. भाऊ आहे? येस, तो माझ्या सारखाच दिसतो. मंथली आपलं नाव लावून सर्वांची फसवणूक करतो. तो ब्लडी एक फ्रॉड आहे. त्या रास्कलने तुम्हाला फसवलेलं आहे. त्याने इथे केलेल्या चुकीसाठी काशीच्या पोलिसांनी मला अटक केली होती. छोट्या भावाच्या कृत्यासाठी मी तुमची माफी मागतो. आता तो मला कुठेही भेटला तर मी तुम्हाला आवर्जून कळवेनच. त्यासाठी मला ब्लेम करू नका, मी एक निर्दोष स्वामी आहे. अरु, मला वाटत की हे ते नाही आहे. खूप खूप धन्यवाद तुमचे. आधी स्वामीजींना ताईच्या खोलीत घेऊन जाऊया, मग आपल्याला कळेलच स्वामीजींची शक्ती किती प्रगल्भ आहे ते. ठीक आहे स्वामीजी. अहो, आपण बोलत का? वेलकम वेलकम. अरे तुमचंच घर आहे ना? या या या. बाबा. काय ग? घरात कोणी पाहुणे आलेत का? देवी म्हणून साहेबांची एक बहीण आहे, त्या एका स्वामीजींना घेऊन आल्यात. खूप मोठे स्वामीजी आहेत वाटत, मी पण त्यांचा आशीर्वाद घेऊन येऊ? ते आता अन्नपूर्णताईंना बरं करायला गेलेत, त्यांचं काम झालं की मी सांगतो, मग जाऊन आशीर्वाद घेते. ठीक आहे बाबा. तहान लागली, मला जरा पाणी घेऊन येशील? हो, आणते बाबा. साहेब सर्वांवर आंधळेपणाने विश्वास ठेवतात, हे केव्हा थांबणार हेच कळत नाही. आलो आलो ना, आलो ना, आलो. ही माझी ताई आहे. ओ, ही तुमची सिस्टर आहे काय? अरे अरे, हा दुसरा स्वामी आला आता. हे आमचं घर आहे की धर्मशाळा आहे? एक गेला की दुसरा येतोच. कोमात असणाऱ्यांचे डोळे बंद असतात ना, पण यांचे डोळे तर उघडे दिसतायत. आपले चक्र यांना बरं करू शकेल काय? असं इकडे तिकडे काय बघतोय स्वामीजी? तुम्ही येण्याआधी तंबोरान म्हणून आमच्या ओळखीचे एक स्वामीजी, त्यांनी हिच्या डोक्यावर लिंबू फिरवल्या. आमची ताई मनातल्या मनात बोलू लागली. त्यांनी आता लिंबू फिरवलाय, आता मी काय करू शकतो? स्वामी, आता तू जर काही फिरवायला काढलंस ना तर तुझा हात तोडून टाकेन. आणि मग त्यानंतर शैनायगी म्हणून एक ताई आल्या होत्या. मर्मविद्येच्या मदतीने त्यांनी जेव्हा ताईच्या नसा खेचल्या तेव्हा ताई स्वतःहून हात हलवायला लागली. या कोण दादा शैनायगी? अगं, तू इथे नसताना त्या आपल्या घरी आल्या होत्या. त्यांचं इथलं काम संपल्यामुळे त्या निघून गेल्या. बरं झालं गेली ती, नाहीतर या स्वामी सोबत त्या शैनायगीला पण सांभाळावं लागलं असतं. ताईला आधी सारखं करण्यासाठी तुम्हाला जे काही करता येईल ते सगळं काही करा. करतो ना, करतो.
अशा झोपलेल्या या ताई बटरफ्लाय सारख्या उडू लागतील बघा. यांना अशी ट्रीटमेंट देतो ना की त्या बोलत नसलेल्या या संसारात सारे गमा पदनिसा पटकन बोलायला लागतील बघा. एवढं ठीक करून दाखवतो मी. मी जर असं काही करू शकलो नाही ना तर माझं नाव नीलकंठ नाही. टंग स्लिप झाली. या शेवटच्या नावाने घात केला माझा. काशी महाराज म्हणून नाव बदलून आलायस. आता नीलकंठ बोलून स्वतः फसलाय आणि मला पण फसवतोय. मला नक्कीच काहीतरी गडबड वाटते. माझे सर्व भक्त कने मला प्रेमाने काशी महाराज असं म्हणतात. पण दीक्षा घेतल्यानंतरच माझं नाव नीलकंठ मणिकंड मार्कंडेय ब्रह्मानंद काशी स्वामी असं आहे. ते मी जरा शॉर्ट मध्येच बोललो ना. तुम्हा सर्वांना अजूनही माझ्यावर डाऊट आहे का? मग तुम्ही दुसऱ्या कोणाकडनं ट्रीटमेंट करून घ्या. मी निघालो काशीला. काय स्वामी, मी एवढा तुमच्यावर विश्वास ठेवून बोलवलं आणि आता तुम्ही असं बोलताय. यू सी लेडी, संशय हा माझा शत्रू आहे आणि शत्रू असलेल्या ठिकाणी हा काशी महाराज थांबणार देखील नाही. काय ना काही स्वामी, तुम्ही निघाला तरी तुमचा देव तुम्हाला तशी अनुमती देत नाहीये. तुम्ही हा हा म्हणताय म्हणजे आमच्या ताई अन्नपूर्णाला बरं करूनच जाणार असे काशीचे कालभैरव स्वतःहून बोलल्यासारखं वाटतंय मला. अरुण, एक मिनिट हा. अरुण, या काशी महाराजांना खूप कष्टाने इथे आणले मी. तू अनावश्यक त्यांच्यावर संशय घेतला तर ते निघून जातील. हा ठीक आहे, त्यांना जे काय करायचं ते करायला सांग. स्वामी, देवी ताईला बघा ना. स्वामी बघतोय ना मी आता. ए, माझ्याकडे लक्ष दे. तू स्वतःसाठी फिरवतोयस का रे? माझे पावर काय ते आता तुम्ही बघालाच. ताई, अरे परत झोपली काय? आता उठून बसेल बघा. हे असं का होत आहे स्वामी? काही खास नाही. हे शरीर जरा वीक आहे ना. मी जी एनर्जी देतोय ना ती हे शरीर ऍक्सेप्ट करत नाही. तर मग आता काय करायचं? आपण बॅटरी चार्ज करतो ना, तसं थोडं रोज चार्ज करावं लागलं ना तर त्यांना बरं वाटू शकेल. पण आता जरा जास्त खर्च होऊ स्वामी. किती खर्च होऊ दे काही हरकत नाही. पण तुम्ही इथेच राहून माझ्या ताईला पूर्णपणे बरं करा. ही असेल त्या ठिकाणी थांबायचं नाही असा विचार करून आलो होतो. पण आता आपल्याला इकडे थांबावं लागेल. ते चक्र तुझ्याकडे असताना तुला मी इथून जायला देणार आहे का? गंगा. हा बाबा. स्वामीजी आता इथेच थांबणार आहे तर त्यांची नीट व्यवस्था कर. ठीक आहे बाबा, मी करते. तुम्ही या. ठीक आहे स्वामीजी, मी येतो. बरं बरं, ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. या स्वामी, तुमची रूम दाखवते. ती बॅग माझ्याकडे द्या, मी घेऊन येते. शंकराचं त्रिशूळ, विष्णूचं चक्र, कर्णाचं कवच कुंडल, तशीच माझ्यासाठी ही बॅग आहे. ही माझ्याकडेच राहू दे. तू एक काम कर, मला माझी रूम दाखव. ठीक आहे, या. कम ऑन बेटी, कम ऑन, कम ऑन, कम ऑन, कम ऑन. जाग जा, तुझा खेळ संपायचा आहे. म्हणूनच तर याला साधूच्या वेशात आणले. थांब आता, तुझी कशी हालत करते बघ मी.
कोणी साधूच्या वेशात आला की हे लोक डोळे बंद करून विश्वास ठेवतात. कोण हवंय तुम्हाला? अरुण सरांना भेटायचंय. आपण कोण सांगू शकता का? मी मिसेस दिवाकर. अरुण सर माझ्या हजबंडना चांगले ओळखायचे. तुमचे हजबंड? ते आता नाही राहिले. इतक्या लहान वयात तुम्ही तुमच्या नवऱ्याला गमावणं तुमच्यासाठी फार त्रासदायक असेल. नाही, तुमचं दुःख दूर व्हावं म्हणून मी ईश्वराचरणी प्रार्थना करेन. तू तुझं शिक्षण पूर्ण कर, कळलं? थँक्यू ताई. ते घरातच आहेत. या तुम्ही. ठीक आहे, चल. बाबा, तुम्ही केरळला काढलेले फोटो नाही दाखवलेत मला. तू आताच तर विचारलंस ना. थांब, दाखवतो. हे सगळे फोटो तिकडचेच आहेत. मस्त आहे तो फोटो. ही तर बोट आहे ना. या ना, बसा बसा. तुम्ही पण बसा. सीता, जरा यांना कॉफी आणशील का? हो आणते. आई, मला पण कॉफी आण ना. हो आणते. ही माझी मुलगी आहे. तुझं नाव काय आहे ग? देवसेना. माझं नाव छान आहे की नाही का? खूप छान आहे. फक्त नावच नाही, तुझ्या बाबांच्या मनासारखीच तू पण खूप छान आहेस. थँक्यू काकू. मी स्वतः तुम्हाला भेटायला यायचं ठरवलं होतं, पण केरलेला गेलो होतो म्हणून भेटू नाही शकलो. तुम्ही आला नाहीत, पण तुम्ही पाठवलेले पैसे मिळाले म्हणूनच तुमचे आभार मानायला आले. एवढा कशाला त्रास घेतला तुम्ही? ते तर नाही राहिले, पण आमचं दुःख समजून घेतलं तुम्ही आणि 10 लाखांची मदतही पाठवलीत. आमच्यासाठी ही रक्कम खूप मोठी आहे. आमच्या वाईट परिस्थितीत ही मदत आमच्यासाठी खूप महत्वाची ठरली. ही मदत आम्ही कधीही नाही विसरणार. दिवाकर मित्र होता माझा, त्याच्यासोबत असं काही घडेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. असं अचानक कसं काय झालं? त्याचं कोणाशी भांडण वगैरे झालं होतं का? नाही नाही, त्यांची सगळ्यांबरोबर चांगली मैत्री होती. त्यांचा शत्रू कोणी असूच शकत नाही. मग त्याचा खून कसं काय झाला? अहो, तेच तर कळत नाहीये मला. पोलीस पण या मागचं कारण शोधू नाही शकले. एखादं कुणी संकटात असेल तर त्याचं कारण शोधून काढतात, पण त्यांच्या खुनामागचं कारण शोधायला कुणाकडेच वेळ नाही. हो, तुम्ही आता अजिबात काळजी नका करू. तुम्ही धीराने घ्या. हे घ्या, कॉफी घ्या. बाबा नाहीयेत म्हणून तू काळजी नको करूस. तुझं शिक्षण सोडू नकोस तू अजिबात. आयुष्यात काहीतरी चांगलं करून दाखव तू. तुमच्या मिसेसने जे सांगितलं तुम्ही पण तेच सांगितलं.